आता 2 वर्ष तुम्ही इथे येत आहे, 2 वर्षाचा तुमचे अनुभव काय सांगतात या मार्केट बद्दलचे? नाही मग तसे पट्टी टायमाला मिळते, तसं काम सगळं व्यवस्थित चालू आहे आणि सगळं विश्वास होईल असं काही धोक्यादायक नाही. आता सध्या बाजारामध्ये रेट मार्केटमध्ये काय आहेत आणि जागेवरची जी परिस्थिती, आज सगळे शेतकरी भयभीत झालेले आहेत की रेट पडले असे सांगतात. तुम्हाला तसं मार्केटमध्ये वाटते आज? नाही. रेट काय चालू आहे? म्हणले रेट भरपूर, मी म्हणलं कमीच आहे. 15 रुपये सांगले, 2 रुपये पर्याय आले माझ्या बागेत. ते मला सांगले, मी म्हणलं रेट कसे आहेत? ते म्हणले मंदी आहे सध्या, रेट कमी आहेत. आम्हाला 200-250 किलोमीटर वरून माल नाही, आम्हाला खर्च आहे गाडीवर. मला तिने बागेत माल मागितलं 95 रुपये आणि त्याच्या आधी एक जण आला, तिने 105 मागितलं. पण गेल्या वर्षी मी माल टाकलेला आहे 12 रुपये, तर गेल्या वर्षी 28 माल झालं माझं पहिले पोस्ट. म्हणलं आता यंदा पाहू मार्केटलाच नाही, कारण डायरेक्ट गाडीवाल्याचा म्हणजे यांचा काही विषय नाही. हे दुसऱ्यापेक्षा कमी भाड्याने आपल्यासाठी कधी तयार होते. सगळेच गाडीवाले खराब नाही, हे सांगतो. जर खराब असेल तर माझ्याकडे अवगत आली त्यांचा विषय, म्हणजे कुठली अडचण नाही त्यांना, आपला मित्र. नंतर मी आज इथं माझा माल गेला सरासरी किती नाही, मला 120 रुपये पर्यंत मला सरासरी पडली. रिजेक्शन झालं असतं तुमचं, 85 रेट आला असता. आज इथं एक समज 120 रुपया तुमचा रेट पडला, समज हलका आहे त्याच्यात, त्याच्यात तो तुमचा डॅमेज घेतला नसता, खरडा घेतला नसता, तो ऑटोमॅटिक बाजूला झाला असता. गुटीमध्ये चांगल्यामध्ये रिजेक्शन झालं असतं, म्हणजेच तुम्हाला 95 माल साधारणतः 75 रुपयाच्या आसपास तो पडला असता. सगळा अभ्यास करूनच मी मार्केटचा नियम नाही. जर 20 रुपये तुम्हाला तिथे खाली आला असता तुम्ही 75 रुपये आणि हे 20, म्हणजे 25 आणि 20 45 रुपयाचा मी अनुमान दररोज लावतोय आताच्या कंडिशनला. इतर वेळेस 25 रुपये ठीक होतो, पण आता 45-50 रुपयाचे डिफरन्स पडायला लागले. जर 45 रुपये रेटमध्ये फरक पडला असता तर आज कॅरेट किती आणली तुम्ही? 125 कॅरेट आली, म्हणजे 900 रुपये कॅरेटला फरक पडला असता तर 90,000 रुपये. मग 9×2 = 18 म्हणजे साधारणतः 1,08,000 1,10,000-12,000 आसपास तुमचा नुकसान झालं असत. मी म्हटलं जागे देऊन आता तुम्ही मी 15 दिवसापासून देऊन दिला त्यांना. मी त्यांना म्हटलं की मार्केटला चला, एक बाग आमचा जागेवर गेला ना, एक खेप काढा. आणि तुम्ही पण म्हणले एक खेप काढा, 2 वेळी आपल्या बागेत नाही समजा. मी मला हे सांगा की अशा परिस्थितीमध्ये इथं शाल असेल तर शाल द्या मला पहिल्यांदा. तुम्हाला मला काय द्यायचं हे समजा ना, की जर अशा शेतकऱ्यांना चांगला न्याय देऊन जर 1 लाख साधारणतः 8-10-12 हजार रुपयाच्या आसपास जर आपल्या एका गाडीवाल्यामुळं किंवा एका शेतकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळं जर केडी चौधरींची इथं वाढ होत असेल तर मला हे सांगा की आज तुम्हाला ऊस लावल्याच्या नंतर एकरी किती पैसे मिळतो? आता ऊस लावला कोण आहे का इथं? हा, आता आम्ही पण ऊसाच्या क्षेत्रातले, लाख भर सुद्धा तुम्हाला एकराचे मिळणार नाही. 18 महिने काबाड कष्ट करून जर आज आपण इकडे या पुढे या, जर 18 महिने आपण काबाड कष्ट करून जर आपल्याला 1 लाख रुपये मिळत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुमचं गाव कुठलं? तोंडवळी पाथर्डी तालुका. नाव काय? योगेश शिवाजी लबडे. या पुढे या तुम्ही, तुमचं काय नाव? मदने. मदने साहेबांच्या हस्ते आपण लबड्यांना शाल आणि श्रीफळ देऊ, ह्यासाठी देऊ की आपण ज्येष्ठ आहात. आणि असा गाडीवाला जर आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला जर मिळला, मला सांगा, लाख रुपये त्याच्यामध्ये अशा शेतकऱ्याची जर वाढ होत असेल तर अशा गाडीवाल्यांची सुद्धा आपल्याला गरज आहे. आज कुठला रुपया माझ्याकडनं कमिशन मिळाल तुम्हाला? कमिशन न मिळता जर तुम्ही आज माझ्याकडे आणताय तर कुठतरी एक विश्वासू लोक आहेत ह्या जगामध्ये, चांगले माणसं पण आहेत, गाडीवाले सुद्धा चांगले आहेत. आणि ह्या गाडीवाल्याला कुठेतरी सन्मान करावा, त्यांना टाळ्या वाजून आपण स्वागत करावं. खऱ्या अर्थानं मला आज आनंद वाटला की आपण अशी माणसं आज मार्केटमध्ये आहेत म्हणून शेतकऱ्याला कुठेतरी न्याय.
धन्यवाद.